भाजप नेते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सुरेश धस यांच्या अडचणी वाढल्या आहेत. बोगस कागदपत्रांच्या आधारे कर्ज वाटप केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. मुंबई बँकेतून 27 कोटींचं कर्ज वाटल्याचा आरोप या दोघांवरही ठेवलाय. दरेकर आणि धस शिवाय पत्नीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेत. बोगस दस्तावेजांच्या आधारे 27 कोटींचं कर्ज वाटप केल्याप्रकरणी मुंबई बँकेचे माजी अध्यक्ष आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि सुरेश धस यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरेकर यांच्यासह धस आणि त्यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्यावर आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्याच्या सहकार खात्यानं दिल्यामुळे खळबळ उडालेली आहे. या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी. सागर, काय अपडेट आहे या प्रकरणातले? नक्कीच, राज्यातील ही मोठी आजची घडामोड म्हटली तर हरकत ठरणार नाही आहे. आपण जर बघितलं तर प्रवीण दरेकर आणि सुरेश धस यांच्यावरती सहकार खात्याने गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत. सुरेश धस यांच्या आंबोरा आष्टी यामध्ये काही कंपन्या आहेत. या कंपन्याला मुंबई बँकेने 27 कोटींचं कर्ज दिलेलं आहे आणि हे कर्ज अनियमित आहे. मुंबई जिल्हा बँकेने मुंबईच्या बाहेर कर्ज कसं दिलं असाही संशय जो आहे तो सहकार खात्याने व्यक्त केलेला आहे. मुंबई बँकेचे वकील ऑडिटर यांनी सर्च रिपोर्ट न तपासता हे कर्ज दिलं कसं असे प्रश्न सहकार खात्याने उपस्थित केलेले आहेत. त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत असे आदेश सहकार खात्याने काढलेले आहेत. त्यामुळं अधिवेशनातच हे आदेश आल्याने मोठी विरोधकांची धावपळ उडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि भाजपाला टार्गेट केलं जात आहे का असाही प्रश्न आता उपस्थित केला जातोय. अधिवेशना काळामध्ये हा सर्व प्रकार आता समोर आलेला आहे. त्यामुळे सुरेश धस, प्राजक्ता धस त्यांच्या पत्नी, त्याचबरोबर प्रवीण दरेकर विरोधी पक्षनेते यांच्यावरती गुन्हे दाखल कधी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे हे आदेश आले असले तरी गुन्हे दाखल झाल्यानंतर पुढील तपास सुरू केला जाणार आहे. ठीक, सागर धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड होते, या संपूर्ण प्रकरणासंदर्भातली माहिती आपल्याला देत होते.